बंगाली भाषेचा वापर अगदी सहजपणे येतो। 3 महिन्यांपूर्वी माझं एक छोटंसं ऑपरेशन झालं, ज्याच्यामुळे माझी स्फूर्ती परत आली आणि मग पुन्हा एकदा मला पैशू आणि माझ्या मुलांची आठवण यायला लागली। मी त्यांना भेटण्यासाठी बेचैन झालो। मला असं वाटायला लागलं की काय करत असतील माझी मुलं, कशी असतील, काय करत असेल वैशू। मी त्यांना भेटण्यासाठी मुंबईला आलो, मी त्यांना शोधायला लागलो आणि अचानक एक दिवस मला एका गार्डन मध्ये माझी मुलं आणि वैशू श्रीकांत बरोबर खेळताना दिसली आणि मग मला कळून चुकलं की वैशूने दुसरं लग्न केलंय आणि आता वैशू आणि माझी दोन्ही मुलं श्रीकांत बरोबर सुखात आहेत। इतकंच नाही तर माझी मुलं श्रीकांतलाच त्याचा बाप समजतात। अशा वेळेला मी त्यांच्या आयुष्यात परत जाणं चुकीचं होतं। मग आमार भुलटा सुधारतोय बघ, आय मीन मला माझी चूक सुधारायला हवी। सॉरी मेरा, मला एक चान्स द्या, मी कायमचा निघून जाईन आता इथून। मी त्यांच्या आयुष्यात परत नाही जाणार, मी त्यांना बघायला सुद्धा नाही जाणार परत कधी। तुम्ही वैशूला सांगा की तो दुसराच कोणीतरी माणूस होता, तो विक्रम नव्हताच। विक्रम, हे शक्य नाही, हे माझ्या प्रोफेशनच्या माझ्या एथिक्सच्या विरुद्ध आहे। मी नेहमी सत्याची बाजू घेते। मॅडम, पण मी विक्रम देशमुख आहे असं सांगून कुणाचं भलं होणार आहे? वैशू ना माझ्या बरोबर सुखी राहील न श्रीकांत बरोबर। जर तिला असं कळलं की मी विक्रम देशमुख नव्हतोच, तर निदान ती आणि माझी मुलं तरी सुखी होतील ना। मॅडम प्लीज प्लीज माझ्यासाठी एवढं करा। मला मान्य आहे की मी आधीच निघून जायला हवं होतं, पण एवढ्या वर्षांनी मला वैशू आणि माझी मुलं मिळाली होती, त्यामुळे आपोआप त्यांच्या दिशेने माझी पावलं वळत होती हो। आणि असं सुद्धा आहे ना की मी निघून गेलो असतो, पण हा कोण होता या विचाराने वैशू आयुष्यभर तळमळत राहिली असती। प्लीज मॅडम, हा विक्रम देशमुख नाहीये हे तिला तुम्ही सांगा। प्लीज माझ्यावर एवढी कृपा करा। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली हो, पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.